नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये 3D वॉलपेपर कसे लावायचे हे आपण इथे पाहणार आहोत। बघा मी इथे स्क्रीनवर इथे 3D वॉलपेपर इथे लावलेला आहे। तर बघा की इथे 3D वॉलपेपर मध्ये माझा फोटो सुद्धा मी इथे ऍड केलेला आहे। आणि जर या 3D वॉलपेपरला तुम्ही टच केले तर 3D वॉलपेपर इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे घुमत असतात। तर अशा प्रकारे आपण 3D वॉलपेपर आपल्या लॉक स्क्रीनवर किंवा होम स्क्रीनवर कसे लावायचे हे आपण आज या पूर्णपणे या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघितला नाही तर तुम्हाला हे 3D वॉलपेपर आपल्या स्क्रीनवर इथे लावता येणार नाही। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका। मित्रांनो, मी आकाश वाघ, आपण पाहतात मराठी टेक। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मोबाईल स्क्रीनवर 3D वॉलपेपर लावण्यासाठी आपल्याला इथे एक ॲप्लिकेशन लागणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला इथे एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। तर ते ॲप्लिकेशन मी इथे प्लेस्टोरवरून इथे डाउनलोड केलेलं आहे। तर ते ॲप्लिकेशनचे नाव आहे माय फोटो ॲप। तर मित्रांनो, या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तर आपल्याला यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही परमिशन द्यायचे आहे। तर मित्रांनो, मी या ॲप्लिकेशनची काही परमिशन दिलेलं आहे। परमिशन दिल्यानंतर मी बघा की हे वॉलपेपर इथे तयार केलेलं आहे। माझा फोटो मी त्यात टाकलेला आहे। तर मित्रांनो, टाकल्यानंतर बघा की इथे हा आपल्याला 3D वॉलपेपर इथे पाहायला मिळेल। तर बघा की जशा प्रकारे तुम्ही इथे बोट लावले त्याप्रकारे तुमचे इथे 3D वॉलपेपर इथे अशा प्रकारे इथे घुमत असते। तर आपल्याला जर तुम्हाला इथे दुसरे फोटो टाकायचे असेल तर तुम्हाला इथे वरती माय फोटोच्या साईडला इथे एक गॅलरीचे ऑप्शन पाहायला मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली पाहायला मिळेल फोटो, तुम्ही डायरेक्ट फोटो शूट करून इथे सेट करू शकता। नंतर तुम्हाला इथे गॅलरीचे ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जायचे आहे। गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथे संपूर्ण आपले जे फोटो आहे ते फोटो इथे आलेले आहे। तुम्हाला इथे दुसरा फोटो इथे टाकायचा असेल तर तुम्ही ते टाकू शकता। तर आपण इथे एक दुसरा फोटो इथे घेऊया। तर बघा मित्रांनो, मी हा फोटो इथे घेतलेला आहे। हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला इथे क्रॉपचे ऑप्शन पाहायला मिळेल, तर इथे हे क्रॉप तुम्ही इथे करू शकता। इथे तुम्हाला जशा प्रकारे इथे खाली गोल ऑप्शन दिलेलं आहे, तिथे गोलसुद्धा करू शकता। इथे चौकोनी दिलेलं आहे, तर तुम्हाला इथे फुल साईजमध्ये करायचं आहे, फुल साईज तुम्ही इथे करू शकता। आणि आपला फोटो जर तुम्हाला खालीवर इथे घुमवायचा असेल तर बघा अशा प्रकारे घुमवायचा असेल तर इथे घुमवायचे ऑप्शनसुद्धा इथे दिलेले आहे। तर बघा की इथे अशा प्रकारे इथे सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर तुम्हाला वरती सेव्ह ऑप्शन पाहायला मिळेल, तर इथे सेव्हवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे ओके करायचे आहे। ओके केल्यानंतर बघा की इथे हा फोटो आपला इथे सेव्ह झालेला आहे। तर बघा की अशा प्रकारे इथे आलेला आहे। आणि जर तुम्हाला हा बॅकग्राऊंड इथे चेंज करायचा असेल तर वरती तुम्हाला ते 3 डॉट पाहायला मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचे आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला मिळेल फोटो फिल्टर। तर तुम्ही इथे फोटो फिल्टरवर क्लिक करून तुम्ही इथे बघा तुम्हाला इथे भरपूर प्रकारे इथे फिल्टर दिलेलं आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही इथे फिल्टर करू शकता। तर मित्रांनो, मी इथे ओरिजिनल ठेवत आहे। ओरिजिनल ठेवल्यानंतर तुम्हाला इथे खाली पाहायला मिळेल परत फोटो फ्रेम। तिथे फ्रेम तुम्हाला चेंज करायचं असेल तर बघा मी ते पहिले इथे फोटोची फ्रेम इथे ॲड केलेली होती, तर आपण इथे दुसरी फ्रेम इथे ॲड करूया। तर बघा मित्रांनो, मी इथे ही फ्रेम इथे ॲड करत आहे। फ्रेम ॲड केल्यानंतर आपल्याला इथे बॅग यायचं आहे। बॅग आल्यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की आपली दुसरी फ्रेम इथे तयार झालेली आहे किंवा इथे ॲड झालेली आहे। परत जर तुम्हाला इथे 3D वर क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जे आपण इथे 3D वॉलपेपरचे जे स्पीड आहे ते स्पीड तुम्ही इथे कमी जादा इथे करू शकता। आता बघा इथे स्पीडचं ऑप्शन दिलेलं आहे, ते स्पीड तुम्ही इथे करू शकता। आणि तुम्हाला व्हिडिओ रिकॉर्ड करायचा असेल तर तुम्ही रिकॉर्ड व्हिडिओ पाहायला मिळेल ते इथे करू शकता। आणि ते शो पाहायला मिळेल ते शोसुद्धा इथे करू शकता। आणि तुम्हाला जर हे ॲप्लिकेशन दुसऱ्याला शेअर करायचं असेल तर तुम्हाला इथे शेअर इट पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही इथे शेअर करू शकता। तर अशा प्रकारे आपण इथे या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की नवीन नवीन फोटो ॲड करून 3D वॉलपेपर आपल्याला कसे लावायचे। तर मित्रांनो बघा की हे 3D वॉलपेपर आपल्याला स्क्रीनवर लावायचं असेल तर आपल्याला इथे पाहायला मिळेल 3 डॉटवर क्लिक करायचे आहे। इथे वरती ऑप्शन पाहायला मिळेल सेट लाईव्ह वॉलपेपर, तर इथे सेट लाईव्ह वॉलपेपरवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर सेट वॉलपेपरवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर होम स्क्रीनवर लावायचे की लॉक स्क्रीनवर लावायचे हे तुम्हाला इथे पाहायचे आहे। तर मी ते होम स्क्रीनवर इथे लावत आहे। होम स्क्रीनवर लावल्यानंतर बघा की इथे हे सक्सेस झालेलं आहे। सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथे होम स्क्रीनवर आपलं जे वॉलपेपर आहे ते वॉलपेपर इथे लागलेलं आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला इथे तुम्ही जर ह्या वॉलपेपरला टच केले तर वॉलपेपर अशा प्रकारे इथे घुमत असते। आता अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की नवीन नवीन फोटो ॲड करून किंवा फ्रेम ॲड करून तुम्ही इथे 3D वॉलपेपर इथे लावू शकता। आता अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की 3D वॉलपेपर स्क्रीनवर कसे ॲड करायचे। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।